अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोदींनी थेट कडक शब्दात भूमिका मांडली। महिलांवर अत्याचार करणारे नरादम माफीस पात्र नाही, अशा घटनेतील आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे। मी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो की महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य आहेत। कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे। कोणी आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करू नयेत। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात दोषीला शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकार सुद्धा दोषीला शिक्षा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभं असेल। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।